अकोला शहरामध्ये उद्याला गणपती विसर्जन मोठ्या थाटामाटामध्ये करण्यात येते. त्यासाठी अकोला शहरातल्या मोरणा नदीवर गणेश घाट बनविण्यात आलेला आहे. तर या घाटावर कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे. तर या गणेश घाटावर विसर्जित झालेल्या मूर्त्यांची व्यवस्थितपणे पूजा अर्चना करून नदीमध्ये विसर्जित करावी, त्याची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निवेदनही जिल्हाधिकारी यांना दिले आहे. जर या ठिकाणी मूर्त्यांची बैठक मला जर झाली तर उद्धव ठाकरे शिवसेना आपल्याच स्टाईलने उत्तर देत, असा इशारा या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्राध्यापक प्रकाश डवले यांनी दिला आहे. या ठिकाणी आज गणेश घाट परिसरामध्ये मी प्रकाश डवले अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ गणेश घाट परिसराची पाहणी केली. या प्रशासनाने अगदी उत्तम व्यवस्था केलेली आहे, गणपती विसर्जनाची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. परंतु आम्ही एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं विनंती करत आहे प्रशासनाला की हिंदू धर्म हा मूर्तीपूजक असून गणेश मूर्तीचं विसर्जन या ठिकाणी प्रतिकात्मक पद्धतीने केलं जाईल या कुंडामध्ये. परंतु प्रतिकात्मक पद्धतीने पूजन केल्यानंतर जेव्हा भाविक घरी निघून जातात तर त्या मूर्त्या काढल्यानंतर ट्रॅक्टरमध्ये भरल्या जातात आणि दुसरीकडे नेऊन त्याचं विसर्जन केलं जाते. तर ते विसर्जन फार शास्त्रोक्त पद्धतीने आरती वगैरे करून ज्या ठिकाणी खूप पाणी आहे गांधीग्रामला किंवा अजून कुठे तिथे नेऊन मूर्त्यांचं विसर्जन करावं. कारण मूर्तीची अवहेलना जर झाली तर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जातील आणि असं जर झालं प्रशासनाकडून तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आपल्या पद्धतीने या गोष्टीला उत्तर देईल. जय महाराष्ट्र.